कसे आहात? मस्त मजेत ना? मजेतच राहा, आनंदात राहा, घरी राहा, सुरक्षित राहा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. मी ममता, आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल मराठी संस्कार या चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर लेख. या लेखाचे लेखक कोण आहेत माहीत नाही, पण याचे सारे श्रेय त्यांनाच. लेखाचे नाव आहे वाह्यात कालटी. मी टिकली लावणार नाही, पाय आपटत सोनी म्हणाली. परवा संध्याकाळी बापूच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याची 22-23 वर्षाची कालटी बोलत होती. जीन्स कुर्ता, खांद्यावर सोडलेली मोकळे केस, अगदी गोड दिसत होती. कालटी वाह्यात आहे असं बऱ्याच जणांकडून ऐकून होतो, पण काही अनुभव नव्हता. आजोबा, तुम्ही तानीबानी आहात. आजोबा म्हणजे बापूरावांचे वडील 25-30 वर्षापूर्वी सरकारी नोकरीतून मोठ्या हुद्द्यावरून रिटायर झाले. गीता आणि ज्ञानेश्वरीची गाडी अभ्यासक. त्यांची 2-3 प्रवचनं मी ऐकली आहेत, मोठी श्रवणीय असतात. पण नातीकडून मिळणारा हा घरचा आहे स्वीकारणे म्हातारे बहुना अवघड पडत होते. चेहराच सांगत होतं त्यांचं, तुमची सारी जुलूम जबरदस्ती मुलींना आणि बायकांनाच. परवा गौरी पूजनाच्या वेळी मी पॅन्ट घातली म्हणून केवढा गोंधळ घातलात. अगं, आपला धर्म, आपली संस्कृती आपण नको का सांभाळायला? आजोबा कसा बसा संयम पाळत म्हणाले. वा वा, संस्कृती धर्म या गोष्टी एवढ्या तकलादू आहेत की मी पॅन्ट घातली की नष्ट झाल्या. मग तुम्ही आणि बाबा काय धोतर नेसून बसणार आहे? तुमच्या पॅन्टनं नाही जात वाटतं संस्कृती बुडायला? काय ते वाह्यात आहे असं ऐकलं होतं, पण कधी अनुभवलं नव्हतं. आजोबांनी आपली हार मानली आणि तलवार मॅन केली. आता संध्याकाळी कुठे निघालीस? काही सांगून बिगून जायची पद्धत आहे की नाही? गोलंदाजीची धुरा आता आजीबाईंनी सांभाळली. तुझी आई अजून मला किंवा आजोबांना विचारलं तेच बाहेर जात नाही. कौतुकाने सोनेकडे बघत आजीबाई म्हणाल्या. बायकोचं कौतुक ऐकून बापूरावांचाही चेहरा खुलला. आजी, अगं तूही, अगं तू कशाला या गुलामगिरीच्या भलामण करतेस? आई आता 55 वर्षाची झाली, अजूनही तिला आपल्या मनापर्यंत वागता येऊ नये. सधी भाजी आणायला जायचं तर तुझी परमिशन हवी. बाबा किंवा दादाला नाही तू हटकत. तुझ्या तोंडी लागणं म्हणजे भिंतीवर डोकं आपण घेणं आहे. आजीबाईनं निम्म्यातच आपली ओव्हर संपवली, पण नातीची फटकेबाजी अजून संपली नव्हती. आजी, आपल्याकडे की नाही मुलींना आणि बायकांना गृहित धरलं जातं. आपल्याला सुख कशात आहे, आनंद कशात आहे याचा निर्णय दुसरेच घेतात. एक व्यक्ती म्हणून आपली किंमत शून्य आहे. आजोबा, गेल्या 50 वर्षात तुम्ही आजीला व बाबा तुम्ही आईला तू सुखी आहेस का असं कधी विचारलं का? साड्या, दागिने, भारत भ्रमण तुम्ही किती हौसेने करता, पण हे आईला खरंच आवडतं का? की केवळ तुमच्यासाठी हसत मुखाने ती फरफटत तुमच्याबरोबर येत असते? कधी विचारलं? कधी जरूर असेल तेव्हा स्पेस तिला देऊ केली? सध्या आपली बंधनं, हे करू नको, ते करू नको, लोक काय म्हणतील? तुझे फार झाली ना तुझी बडबड, कुणाशी काय बोलतेस याचं बाण ठेव. सोनूच्या आईने तिला दटावली. आई, तुझी चूक नाही, जन्मापासून तुझं प्रोग्रॅमिंग तसं झालंय. पती परमेश्वर, त्याच्या सुखात सुख, तुझं सुख म्हणून तू अशी बोलतेस. स्वतः बंधनात राहतेस आणि मलाही बंधन घालतेस. जग साधं नाही ग सोने. बापूरावांना आता कंटक फुटला. सगळीकडे नुसता विखार भरल्या नजर आहेत. स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, आपल्या बाबतीत अशा गोष्टी घडू नयेत म्हणून ही काळजी, ही बंधन. कशाला आपण या वाईट वृत्तीला चाळवायचं? तशी सोनी उचलली. वा वा वा, चोर सोडून सरळ संन्याशाला फाशीवर लटकताय. या नराधमांना आवरता येत नाही म्हणून मुलींनाच कुलपात बंद करताय. ठेचाना ही विकृत मिनवृत्ती. बदलाना हा विचार, हा समाज, त्यासाठी आधी तुम्ही बदला. तो दादा नाक्यावर टिंगल टवाळी करत बसलाय, त्याला आवरा. स्त्रियांचा आदर सन्मान करायला शिकवा त्याला आणि स्वतःही शिका. आज नाही तर उद्या हा समाज बदलेल, तिकीट कमी होईल. आमची नाही, निदान पुढची पिढी तर ताटमानाने बिंदासपणे इथं वावरेल. कालटी वाह्यात आहे असं खूप जणांकडून ऐकलं होतं. देवा, माझ्या मुलीलाही अशीच वाह्यात बनव जी मला, माझ्या घराला आणि समाजाला बदलायला उपयुक्त करेल. हा लेख आवडला असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.